मारली आणि आला आहे एसएचे रिझल्ट म्हणून सुरुवात केली. मला आठवतं मित्रांनो, माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात आनंदाचा क्षण होता. मी टांग मारल्यानंतर ऑन नाही म्हणतो, आम्ही प्रीमियम म्हणतो, चार आणायचा अंक कोणी 8 आणायला, 12 आणायला, 10 आणायला, 10 मिनटात सगळे अंक संपले. माझ्याकडे 80 रुपयाची चिल्लर गोळा झाली. माझा त्यावेळेचा ड्रेस होता पायजमा वरती शर्ट, पायजमेला क्लिप लावायची लागायची कारण की सायकलच्या चेनमध्ये तो पायजमा अडकू नये म्हणून. आणि मस्तपैकी टांग मारून 80 रुपये गोळा झाले. 80 रुपये घेतले मी आणि माझ्या डाव्या खिशात टाकले. लक्षात आलं 80 रुपयाची चिल्लरामुळे डाव्या बाजूचा पायजमा खाली खाली जातो आहे. मी ते परत बाहेर काढले आणि त्याचे दोन समान भाग केले. 40 रुपये उजव्या हातात, 40 रुपये या हातात चिल्लर, आणि दोन्ही खिशात 40-40 इक्वल टाकले. दोन्ही खिशात असा हात घातला आणि जगातला त्या दिवशीचा मी श्रीमंत होतो. त्यावेळेचे 80 रुपये आजही मला आठवतात. आत्ता मी साधारणतः 1,000 कोटीचा व्यवसाय करतो, पण 4,000 कोटी मला खुपतात आणि 80 रुपये आजही मला आनंद देतात. तर आनंद कुठे मानायचा, कष्टाचा आनंद कसा असतो, पैशाचा आनंद कसा असतो, ते लहानपणच्या कष्टातनं मला शिकायला मिळालं आहे. अशा प्रकारे माझी वर्तमानपत्राची लाईन चालू होती, आम्ही दूध टाकायला जायचो, दुधाची लाईन चालू होती. आम्ही मला आठवतं अलकाटकीच्या शेजारी साठ्यांची नर्सरी होती. मी नावासकट एवढ्याकरता बोलतो की तुम्ही तरुणांना असं नको वाटायला की हा माणूस डी.एस. कुलकर्णी काही थापा मारतो की काय. मला आम्हाला पुणेकरांचं वास्तव बोलेल तर पुराव्यासकट बोलेल, खोटं नाही बोलणार. त्याच्याप्रमाणे अलकाटकीच्या शेजारी साठ्यांची नर्सरी होती. तिथं नर्सरीत गुलाबांच्या कुंड्यांना पाणी घालायला जायचं. पाणी घालायला गेल्यानंतर त्यांच्यावरती रोपं घ्यायची आणि हातगाडीवर संध्याकाळी विकायची. तो पण एक छान व्यवसाय होता. असं लहानपण अतिशय सुंदर. अभ्यास करायचो, नापास कधीच व्हायचं नाही, कोणीच व्हायचं नाही. त्यावेळेला आमच्याकडे होमवर्क भानगड नव्हती, शिक्षक हाडाचे चांगले होते. शाळेत उशीर झाला तर हात पुढे गेला, रूळ हातावर बसत होते, छडी लागे छमछमसारखी अशा प्रकारे. आणि आई वडील कधी विचारायचे नाही कारण त्यांना कॉन्फिडन्स होता की मुलगा शाळेत जातो आहे, पास होतो आहे म्हणजे काळजी नाही. आणि कसबापेठेत राहिले असल्यामुळे हे मला काही टेन्शन नव्हतं. मी नेहमी म्हणतो मी कसबापेठेत वाढल्यामुळे D.S.K. नावाचा आज बिझनेसमॅन झालो. जर चुकून मी ब्राह्मण मुलगा असल्यामुळे जर सदाशिवपेठेत राहिलो असतो, कारण जनरली त्यावेळेची पुण्याची तोड झालती, ते सगळे ही मंडळी पांढरपेशी मंडळी शनिवार नारायण सदाशिवमध्ये आणि तेल्या तांबोळी व्यापाऱ्यांची मुलं कसबा नारायण कसबा रविवार बुधवार पेठेमध्ये, तर काय झालं असतं मित्रांनो. मी नेहमी आज जो काही मी बिझनेसमन आहे, आज जो काही माझा व्यवसाय आहे सगळ्या देशातनं सगळीकडे परदेशातनं, त्याचं क्रेडिट ह्या कसबा पेठेतल्या माझ्या लहानपणच्या सवंगड्यांना देतो, त्या वस्तीला देतो. जर मी सदाशिवपेठेत राहत असतो तर काय झालं असतं, शाळा सुटल्यानंतर घरी आलो असतो, शेजारच्या जोशांच्या मुलाबरोबर अभ्यासाला बसवलं असतं त्या जोशी काकूंनी मला, स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलो असतो. आणि मग नॅचरली फक्त अभ्यास, शाळा, शाळा, अभ्यास, उजळण्या, पाडे, असं करत करत शेवटी काय झालं असतं मला माहिती आहे. माझी बुद्धी, मला मॅट्रिकला 56% मार्क मिळाले. पहिल्या झटक्यात मॅट्रिक पास होणं आमच्या दृष्टीने खूप पराक्रम होता, दुसऱ्यांदा रिपीट न होता. त्याप्रमाणे मी B.Com झालो असतो आणि माझ्या आईवडिलांनी वशिल्यांनी मला महाराष्ट्र बँकेत नाही तर कॉस्मॉस बँकेत पोस्टाचं तिकीट चिकटवत असं कारकून म्हणून चिकटवलं असतं. सदाशिवपेठेत राहिलो नाही म्हणून कारकून डी.एस. कुलकर्णी झालो. अशा प्रकारे कसब्यातल्या ह्या लाईफमध्ये खूप गोष्टी शिकलो. आमचे एक चुलते होते, नगर जिल्ह्यात नाही सगळी मंडळी आलेली, पुण्यातल्या 90-95% मायग्रेशन लोक आहे. त्या काळची गोष्ट 1947-50 ज्या अतिशय गरिबी असायची, ग्रामीण भागामध्ये फारशा सुविधा नका, शहरात सगळे नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त यायचे, मायग्रेशन व्हायचं. त्याप्रमाणे माझे चुलते, त्यांचं प्रभाकरपंत कुलकर्णी म्हणून, त्यांची भाजीची गाडी होती. सदाशिवपेठ पोस्टाच्या शेजारी राहायच्या त्या DG कॉपियरच्या तिथे आतमध्ये. आणि सकाळी भाजीची गाडी सदाशिवपेठेतनं गाडी घेऊन हिंडायची आणि विकायचे. संध्याकाळी झाल्यानंतर सदाशिवपेठ हौदाचा शेजारी, आता तो बहुतेक पाडला आहे, तिथे जोगळेकर भाजीवाल्यांचं एक दुकान आहे, त्याच्या खालती रस्त्यावर भाजी विकायला बसायचे. माझे वडली पोलीस कॉन्स्टेबल असल्यामुळे त्यांच्या शिफ्ट असायच्या. जेव्हा त्यांची शिफ्ट अशी असेल की सकाळी त्यांच्या भावाकडे जाता यायचं, त्यावेळेचे हे चुलत भाऊसुद्धा समवयस्क असायचे अशी ती पूर्वीची रचना होती. आणि सकाळच्या वेळेला ते त्यांच्याकडे जायचे. मलाही आवडायचं, जर मला सुट्टी असेल शनिवार रविवार शाळेची सुट्टी असेल तर मी माझ्या वडिलांच्यावर तिथे जायचो. आणि कुठल्याही मुलांना अनुकरण करायला आवडतं, अनुकरण करायला ते दोघं माझे चुलते आणि माझे वडील समवयस्क, त्यांच्या गप्पा चालायच्या. मी म्हणतो मी गाडी ढकलतो आणि मी ती गाडी ढकलायचो आणि भाजी विकायचो. मला जेव्हा मी बिल्डर झालो तेव्हा माझ्या काकांनी मला सांगितलं की तू लहानपणापासून फेमस होता. म्हटलं मी काय केलं, काय फेमस होतो, ते म्हणलं असेच एकदा सदाशिवपेठेमध्ये आपण भाजी विकत होतो, एक गृहिणी आल्या भाजी घ्यायला, त्यांनी भाजी मागितली, काकांनी तराजू हातात घेतला आणि ती भाजी त्यात टाकणार, तेवढ्यात त्या गृहिणी म्हणल्या तो तराजू त्या मुलाच्या हातात द्या, म्हणजे मी तिथे होतो माझ्या हातात द्या. काका म्हणले का त्या मुलाच्या हातात का द्या, त्या गृहिणी सहज म्हणाल्या तो काटा मारत नाही. आता काटा मारत नाही, आता ही त्यावेळेला काही माझ्या आत्ता त्या लक्षात नाही, काका सांगतात तेव्हा, पण संस्कार काय झाले की अरे तराजूचा काटा ग्राहकाच्या दिशेला झुकलेला पाहिजे, आपल्या दिशेला नाही.
कळत नकळते संस्कार झाले की तराजूचा काटा ग्राहकाच्या दिशेला झुकलेला पाहिजे. 80 रुपयाची चिल्लर 4000 कोटीपेक्षा महत्त्वाची आहे हे वर्तमानपत्राचा रिझल्ट विकताना कळलं. तसंच गुलाबाचं फूल लावून नुसतं भागणार नाही, तुम्हाला स्वच्छ दिसायला, वागायला, बोलायला पाहिजे हे चेन्यामेने विकताना कळलं. प्रामाणिकपणे सुपारीच्या पुढ्या भरल्या, खरारा घोड्याला केला किंवा तुम्ही कब्बशा धुतल्या तर तो मालक कौतुकाने 1-2 रुपये देतो. त्याला काही नोकरी म्हणून एवढेच का कमी देतो, जास्त का देत नाही असं न म्हणता जे कौतुकाने घेतो ते कष्टाची शाबासकी असते. अशा प्रकारचे छोटे छोटे संस्कार म्हणजे लहानपणी झाले आणि म्हणून आज हा डी एस कुलकर्णीचं जे बिझनेसचं मूळ आहे ते तिथे घुसलं. तुमच्या अवतीभोवती हेच घडत असतं, काही वेगळं नसतं घडत, पण आपण सारखं सावध असतो की आपण का करायचं. माझे आईवडील मला, माझं मी लकी आहे की आईवडील म्हणल्याने कब्बेशा का धुतो, कशाला चेन्यामेने विकतो, कशाला त्या घोड्याला खकारा करतो असं नाही म्हणलं. मी नशीबवान आहे त्या बाबतीत, कारण त्यांना म्हणायला राईट होतं, कारण की ते म्हणत होते आम्ही काय तुझी फी भरत होतो, आम्ही काय तुला काय उद्योग करा सांगत होतो का. पण अशा प्रकारे कुठल्याही कामाची लाज न वाटता पोरगं शिकते ना, शिकू दे. अशा प्रकारे त्यांना प्रोत्साहन मिळणं किंवा आजूबाजूला जे घडतं ते बघणं हे खूप आवश्यक आहे आणि त्यातनं आपलं करिअर घडत असतं. पुढे स्वतःची पेपरची लाईन आली, लॉटरीची तिकिटे विकली, जुनी पुस्तके विकली, काय काय केलं मला आठवलं तरी कळणार नाही इतक्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि आज जरा थोडं विस्ताराने बोलतो, मला एक तुमची माफी मागून किंवा तुमची परवानगी घ्यायची आहे. 3-4 जे कॅमेरे लावले आहेत ते मीच रिक्वेस्ट केली आणि या लोकांनी मला मदत केलेली आहे. माझं काय होतं, हल्ली व्याप खूप वाढला आहे, प्रचंड ट्रॅव्हलिंग करतो आणि संबंध महाराष्ट्रातनं मला तरुणांचं बोलवणं असतं की आम्हाला डी एस कुलकर्णी तुम्हाला ऐकायचं आहे, बोलायचं आहे. आणि दरवेळेला मी त्यांच्याकडे प्रॉमिस पाळू शकत नाही म्हणून मी असं ठरवलं की हरकत नाही, आपण यूट्यूबवर, फेसबुकवर आणि DVD काढूया आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना फुकट नाही 10 रुपये घेऊन विकूया. पण ते 10 रुपये मला नाही, जेवढ्या DVDचे 10 रुपये मिळतील त्याला 10-10 माझे घालून आम्ही प्रकाश आमटे किंवा विकास आमटे यांच्यासारख्या संस्थांना ते देणार आहोत. पण तरुणांना जे आज हवं ते द्यायचं आहे. तर मला जेव्हा कळलं की या इथे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमणार आहात, हॉल चांगला आहे, ही माणसं चांगली आहेत, हे विद्येचं माहेरघर आहे, तेव्हा मी कित्येक वर्षाने, गेले 5 वर्षाचा हा माझा विचार चालला होता. मी आमच्या मनोज गोखलेला सांगितलं, दिस इज द राईट टाईम, की आपल्याला समोर रसिक विद्यार्थी नव्हे तर खरोखर होतकरू विद्यार्थी असतील जे कुठनं तरी इथनं काहीतरी घेतील माझ्यातलं. आणि आयुष्यामध्ये तुम्ही इथे जेवढे आत्ता जमलेले 2-3 हजार विद्यार्थी आहेत, सर तुम्ही नशीबवान आहात. या विद्यार्थ्यातले 50% लोक जरी उद्योगधंदे करणारे झाले तर त्यांचे जे हात आहेत ना, जे नोकरीचे भीक न मागता नोकऱ्या वाटणारे होतील. देवान दिलेले हात नोकरीची भीक मागण्याकरता नाही. आणि माहीत नाही कोणी जर्मनीत भेटेल, कोणी चीनला भेटेल, आता जग छोटं झालं आहे. मित्रांनो, पोहायचं असेल तर विहिरीत उड्या नाही मारायच्या. विहिरीत तर मारल्या त्या शिकला, पाया तिथे घेतला. तलावात, शहरात आला तो काही तलावात उड्या मारण्याचे दिवस नाही राहिले. नदीत तर पाणीच संपून गेलं, सगळ्यांनी पळवलं ते नदीचं पाणी, आता नदीत सगळी गटारगंगा झाली. समुद्रात पोहायला पाहिजे तर पुढे जाता येतो. आता सगळं जग मार्केट झालेलं आहे, नुसतं पुणे मुंबई बारामती करून भागणार नाही. आज तुम्हाला विचार करायला पाहिजे, जर्मनमध्ये मी काय विकू शकतो, का तुमच्या शेतातलं डाळिंब असं ते मी जर्मनमध्ये का विकू शकत नाही, अमेरिकेमध्ये माझा आंबा घेत नाही कारण त्यांना त्यांचा प्रॉब्लेम आहे, तिथे मला काय करता येईल. अशा प्रकारे जग हे आपलं सगळं बाजारपेठ झालेलं असल्यामुळे आपल्याला सगळे जगभर जायचं आहे. आणि या दृष्टीने मला तुम्ही जेव्हा इथं बोलवलं तेव्हा आनंद वाटला, तेव्हा मी तुमची परवानगी घेतली, आपल्या मित्रांची परवानगी घेतली नव्हती. मित्रांनो, आज तुमच्या मदतीने, तुमच्या साक्षीने ह्या DVD जगभर जाणार आहेत. अमेरिकेपासून सगळीकडे माझी मला मित्रमंडळी DVD पाठवायला मागतात, ज्यांना मराठी येत नाही असे पण नॉन मराठी कळणारे मागतात. आणि त्या कॅमेऱ्यात तुम्ही कुठेतरी असाल आणि मला खात्री आहे की एक दिवशी तुम्ही कुठल्या तरी जगाच्या कोपऱ्यात, कदाचित मी थकलेलो असेल, हे थकलेले नसतील, तुमचे गुरुजन असतील आणि तुम्ही सांगाल, तुम्ही ओळखलं का डी एस कुलकर्णी मला, नाही कोण, मी चव्हाण, मी पवार, आज माझा अमेरिकेत उद्योग आहे. तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा की तुमच्याकडे बघताना आमची मान अवघडली पाहिजे, एवढे मोठे व्हा तुम्ही. आणि तर मग माझ्या भाषणाचं सार्थक झाल्यासारखं होईल. मी हेच वाटायला आलं, विचार वाटायला आलं की येस, तुम्हाला उद्योजक होता येतं, नोकऱ्या वाटता येतात, नोकऱ्या कशाला घ्यायच्या, आणि सहज सोपं आहे. मला जसा वेळ पुरेल, वेळ मिळेल, तुम्ही जितकं कंटाळणार नाही तशा 100 गोष्टी मी तुम्हाला सांगतो की बिझनेस कसा होतो, कसा करायचा असतो. तर परत मित्रांनो, परत माझ्या मूळ स्टोरीकडे येतो. मग छानपैकी माझं लाईफ पुस्तकं विक, आम्ही जोगेश्वरी पैसे जुनी पुस्तकं विकायचं, 5वीतले पुस्तकं 6वीतल्या, परत पुढच्या वर्षी जे येतील त्यांना, जुन्या पुस्तकांचा बाजार होता तो. लॉटरी तिकीटं, अत्तर, फटाके, हे छोटे छोटे बिझनेस सगळेच करतात. मी नेहमी म्हणतो, मी कसबापेठेत जन्मल्यामुळे मला छोटे छोटे बिझनेस सुचले. माझ्या आजूबाजूचे जे माझे मित्रमंडळी होते त्यांचे छोटे छोटे व्यवसाय होते आणि तेच मला शिकायला मिळाले आणि त्यातनंच पुढे मग मोठे व्यवसायाची पेरणी झाली. पुढे मॅट्रिक झालो पास,
आयुष्यात सगळं असत्य पण आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. मॅट्रिक 56% पास झालं, 56% मार्क मिळाले, पहिल्या झटक्यात सुटलं. आईची इच्छा होती, आई म्हणाली दीपक डॉक्टर होणार का, म्हणलं शक्य नाही भाई, डॉक्टर नाही होणार. कुठली आईला वाटतं ना, त्यावेळची जी स्टोरी आहे हे 1965-66 ची. आत्ता तरी तुम्ही ITBT इतर गोष्टी बोलतात, त्यावेळेला आमच्याकडे पौराणिक व्हायचं तर डॉक्टर नाही तर इंजिनियर, म्हणजे डॉक्टर नाही होणार. म्हणलं इंजिनियर तरी होतो का रे मेल्या, म्हणलं होतो इंजिनियर होतो. म्हणजे काय करावं लागेल, तर सायन्सला जावं लागेल, प्री डिग्री सायन्सला. आता प्री डिग्री सायन्सला 56% ना फरक, त्यावेळेला एवढे कॉलेज नव्हते. तुमचं कॉलेज पण मला वाटतं 66 साली नव्हतं साहेब, 66 साली आपलं कॉलेज नव्हतं, नाही तर मला इथे यायला मिळालं असतं. BMCC होतं, बरं. तर मला प्री डिग्री सायन्सला MES कॉलेज, SP कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, त्याला गरवारेला MES म्हणायचे, गरवारे नव्हते म्हणत. कुठे ॲडमिशन मिळणं शक्य नव्हते, कारण की मार्क 56%. तरी आईची जिद्द आईने सोडली नाही, तिने मला वाडिया कॉलेजला ॲडमिशन मिळवून दिली कॅम्पातल्या. आता ते वाडिया कॉलेज, मी वाडिया कॉलेजला प्री डिग्री सायन्सला मला ॲडमिशन मिळाली. अरे बापरे, मला टोटल मराठी माध्यमातनं चने मेने विकत तिथल्या त्या श्रीमंत मुलांच्यात. त्यावेळची फॅशन पण काय भयानक होती, बेल बॉटम नावाची घाणेरडी पॅन्ट, चमचमीत कपडे आणि ते सगळे श्रीमंत पोरं. आणि तिथे मी गेलो, होईचं तेच झालं. वर्षभरमध्ये जेवढे म्हणून त्या श्रीमंत मुलांबरोबर उन्हाडक्या केल्या तेवढ्या केल्या. इंग्लिशचं एक शब्द डोक्यात शिरेना. आणि प्री डिग्री सायन्सचा जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा त्या मास्तराला लाज वाटली म्हणून मराठी सोडून सगळ्या विषयात मला नापास करताना त्यांनी 2-2, 3-3 तरी मार्क दिले. ते म्हणजे 0 कसे द्यायचे. आणि मराठीमध्ये मात्र 100 पैकी 80 मिळाले, तीही गंमत झाले. 100 पैकी 80 का झाले, तर त्यावेळेला ते मराठीच्या पत्रिका आपल्या पेपरमध्ये निबंध होता माझा आवडता नेता म्हणून. आणि माझ्या हृदयात लहानपणापासून वीर विनायक दामोदर सावरकर बसलेले, मी त्यांच्यावर लेख लिहिला. त्यावेळचे जे शिक्षक होते, जस्ट तो भाग होता तो सावरकर प्रेमींचा. आता सावरकर प्रेमी कमी कमी होत झाले, त्या पिढ्या संपल्या. ते शिक्षक सोमण सर होते, सावरकरांचे वेड आहे. ते म्हणले D.S. Kulkarni नुसतं सावरकर एवढंच वाक्य वाचलं, खाली तू काय लिहिलं वाचलंच नाही, मी तुला 80 मार्क देऊन टाकले. कारण की ते म्हणले तर मी 100 पैकी 100 दिले तर नोकरी गेली असते, भाषेत 100 पैकी 100 कोणाला मिळत नाही. अशा प्रकारे माझं प्री डिग्री सायन्सचं इंजिनियर व्हायचं स्वप्न तिथेच विरलं. मी आईकडे गेलो, आईला म्हणलं आई खोटं नाही बोलतायत, आयुष्यावर वर्षभर मराठीतला एकही शब्द ते बोलले नाहीत, ना विद्यार्थी बोलले नाहीत, ते काय धेडगुजरी हिंदी इंग्लिश बोलायचे. शिक्षक काय बोलले ते मला कळलं नाही. मला काय इंजिनियर होता येणार नाही, तू मला कॉमर्सला घाल. मग तिने मला ठीक आहे म्हणाली, तिने मला ते एक माझं वर्ष वाया गेलं आणि मग मला कॉमर्सला तिने घातलं. आणि माझा आयुष्याचा एक वेगळा प्रवास सुरू झाला मित्रांनो, आयुष्यामध्ये वेगळा प्रवास. प्री डिग्री आणि FY मायावर मगाशी माझे सहकारी मित्र भेटले होते, आम्ही कॉलेजलाही धमाल करायचो. कॉलेजला धमाल करताना एक धमाल तुम्ही करता की नाही माहीत नाही, का तुमची संस्था करून देते की नाही माहीत नाही. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये एक कावळा मरून पडला होता. कावळा मरून पडल्यावर आमच्या पोराने ठरवलं त्याची अंत्ययात्रा काढायची. एकाने चकोट केलं, एकाने बडकं केलं, एकाने तिरडी भरली आणि ते राम बोलो करत करत मोठीच्या मोठी त्याची प्रेतयात्रा निघाली. आता झालं ते कॉलेज कोणाचं होतं, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सदाशिवपेठी कॉलेज. दुसऱ्या दिवशी केसरीमध्ये लेख लिहून आला, MSO सोसायटीच्या विद्यार्थ्यांना झाले तरी काय, ही पिढी कुठे जाणार. झालं झालं, आम्हाला त्यांनी रस्टिकेट करून टाकलं एका कावळ्यावरनं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना. आणि अशा प्रकारे त्या कॉलेजच्या ह्या सुंदर दिवसामध्ये तिथे मी डिबेटिंग सेक्रेटरी होतो. कॉलेजच्या लाईफमध्ये सगळ्यात भाग घ्यायचो मी, स्पोर्ट्स असो, डिबेटिंग सेक्रेटरी, NCC होतो. डिबेटिंग सेक्रेटरीमध्ये हा प्रकाश जावडेकर आमच्याबरोबर होता. आम्ही सगळी टीम घेऊन श्रीरामपूरला गेलो होतो. श्रीरामपूरला गेल्यानंतर डिबेटिंगच्या स्पर्धा होत्या श्रीरामपूरच्या कॉलेजमध्ये. आणि उगाच त्याचे वय असतं ते जोक करायची सगळ्या सवय लागलेल्या होत्या. एक विचित्र जोक केला आणि मला त्या स्पर्धेतनं बादच करण्यात आलं. मला काय माहिती की तो होईल, इमॅच्युरिटी असते ती कशी कामाला येते. आता मला छान भाषण बऱ्यापैकी करता येतं, त्यानं माईक हातात घेतलं म्हणतो तुमच्या श्रीरामपूरमध्ये आलो. तुमच्या श्रीरामपूरमध्ये काय सुंदर सुंदर तरुणी आहेत, एक छान तरुणी पुढे चालली होती. आता कॉलेजची पोरंपोरी ना, कॉलेजच्या पोरंपोरींच्या समोर असंच काहीतरी बोलायला पाहिजे सगळं डिबेटिंग स्पर्धांमध्ये. आणि तिने छानपैकी असे सगळे मोकळे केस पाठीवर सोडले होते. आणि मी तुमच्या कॉलेजला स्पर्धेला यायच्याऐवजी तिच्या मागे 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 आणि तर काय झालं पुढे. आणि मग काय झालं, मला म्हटलं अरे श्रीरामपूरमध्ये एवढी पाठीवर संपूर्ण केशसंभार सोडलेली तरुणी कोणी पुढून तरी बघू दे म्हणून पळत पळत पुढे जाऊन बघितलं. तर काय झालं, कुरले कुरले बाल देखकर दिल मेरा मचला, आगे चल के देखा तो सरदारजी निकला, तो फेटा घालला. मग दुसरा जोक मारला मी, म्हणलं मी म्हणलं माझ्या खिशातनं कंगवा काढला आणि समोर प्राध्यापक मंडळी बसली होती. आता मी काहीतरी ततपप व्हायच्या वेळच्या जी वेळ मारून द्यायला, कधी वेळ मारून द्यायची असेल आणि समोरचे प्रेक्षकांसमोर तुमची ततपप होऊन द्यायची नसेल आणि त्या विद्यार्थ्यांनी तुमची हुरियो करायची नसेल, तर कुठला तरी आधी विनोद सांगा.
हे एक तुम्हाला एक युक्ती सांगतो, आणि माईक हातात आल्यानंतर हा मोठा प्रश्न असतो. आपण काहीतरी अक्कल शिकवायला गेलो, एकदम गंभीर वाक्य बोलायला लागलं की समोरनं पोरं हुरियो करतात आपले जेव्हा आपण यंग असतो तेव्हा. मग दुसरा काढला, कंगवा काढला आणि असं कंगव्यावरनं खिशात भांग काढायला सुरुवात केली, समोरच्या माझ्या प्राध्यापक मंडळींची माफी मागून, त्यांच्या टकलाकडे बघून म्हणाल त्यांची माफी मागून मी माझा केस करतो. त्यामुळे अजून एक विरोध झाला. त्यातले एक प्राध्यापक तिरिमिरीने उठले आणि म्हणाले, हा कोण स्पर्धक यायला आधी बाहेर काढा, चांगलं काही बोलायचं असं का बोलतंय. अशा प्रकारे माझ्या पहिल्या स्पर्धेचा छान निकाल लागला. असं ते कॉलेजचं छान जीवन चाललेलं होतं आणि त्या कॉलेजच्या छान जीवनामध्ये प्रीडिग्री FYला माझ्या एका मुलीवर प्रेम पण बसलं 19-20 वर्षामध्ये. आता हे मी तुम्हाला का सांगतो आहे, आयुष्यामध्ये तुम्ही पण एवढे स्वच्छ, ट्रान्सपरंट, बेदरकार राहा, बघा यश कसं मिळतं, काही लपून ठेवत जाऊ नका. आणि FY कॉमर्सला असताना, हे कावळ्याची अंतर त्याच वर्षीची गोष्ट आहे, FY कॉमर्सला असताना सुट्टीत एप्रिल मे महिन्याची जी सुट्टी असते तिथे मला कॉलेजने किर्लोस्कर ऑलिंजिनला 2 महिन्याचं ट्रेनिंगला पाठवतात ना, तिथे पाठवलं ट्रेनिंगला. ट्रेनिंगला काय पाठवलं होतं, अकाउंट डिपार्टमेंट का परचेस कुठेतरी तो जॉब दिला असेल तिथे. एप्रिल मेच्या सुट्टीत तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर ते ग्राउंड फ्लोरला बहुतेक अकाउंट डिपार्टमेंट होतं, तिथे माझी नेमणूक झाली. समोरच्या बाजूला एक खोली होती आणि त्याच्यामध्ये टेलिफोन एक्सचेंज होतं. तुमच्या पिढीला मोबाईल आणि या सध्याच्या फोनमुळे जुने फोन माहीत नसतील. जुने फोन जे होते ते सुतळीच्या दोऱ्या असायचे, त्याला मोठे काळे फोन असायचे, माउथपीस असायचं त्याला, काळ्या रंगाचे फोन असायचे आणि EPXचे बोर्ड जे असायचे ते याच्यात दुप्पट असे मोठाले लाकडी खोके असायचे. आणि तो टेलिफोन ऑपरेटर कानाला इयरफोन, पुढे असा माईक जसं विमानाच्या पायलटच्या पुढे असतो तसं, आणि ते बोर्ड असा सगळा खुंट्यांचा असायचा. आता तुम्हाला एवढी सोय झाली की हे बोर्ड पण बघायला मिळणार नाही. गुड आफ्टरनून कोयल, गुड इव्हनिंग कोयल असं खट 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 ते करायचे. मला क्युरियॉसिटी लहानपणापासून, मग भाजी विकणे असू दे, पेपर टाकणं असू दे, मी तिथे सोनपटके नावाचे साहेब होते, अजूनही ते आहेत, रिटायर झाले. त्यांना मी म्हणाला, सोनपटके साहेब मला टेलिफोन ऑपरेटिंग शिकवा ना. ते म्हणजे शिकवतो, दुपारी 4 नंतर आहे फॅक्टरी संपल्यानंतर, फॅक्टरीची वेळ झाल्यानंतर. मी 4 नंतर गेलो, त्यांच्या बोर्डावर बसलो, त्यांनी माझ्या कानाला इयरफोन आणि माईक लावलं. जसा माईक माझ्यासमोर आला तसा मी तो हाताने दूर ढकलला, कारण त्या माईकमधनं डेटॉलचा वास येत होता. त्याचं कारण असं होतं, दर 30 मिनिटाला एक ऑपरेटर. किर्लोस्कर ऑलिंजिन ही फार मोठी फॅक्टरी त्या काळची, आजही आहे पण त्या काळची फारच मोठी फॅक्टरी. आणि तो जो कोण सारखा माणूस बसायचा, आपण साधा पाण्याचा ग्लाससुद्धा विसरून घेतो. आता मी बोलतो या माईकवर सारखी थुंकी ओढते, ते तर अजून जवळ असतो तो टेलिफोन ऑपरेटरचा. ते एकाला दर 30 मिनिटाला माणूस बदलायचा, तेव्हा एकाच आपल्या थुंकीचा त्रास दुसऱ्याला होऊ नये म्हणून त्याच्यात ते डेटॉलचा बोळा ठेवायचे, कापसाचा डेटॉलमध्ये बुडवलेला. मग त्याला सहज कल्पना सुचली, जर डेटॉलच्या ऐवजी अत्तराचा वास आला असता तर काय झालं असतं. आणि माझ्या आयुष्यातला छोटे छोटे बिझनेस करता करता ज्याला मी बिझनेसचा खरा पाया खणला, तो माझा पहिल्या बिझनेसचा जन्म झाला, टेलिस्मेल, सुगंधी टेलिफोन सर्व्हिस. अजून एक गंमत सांगतो याच्यामागे, खूप पूर्वी अगदी 20 वर्षापूर्वी हे सांगायचं नाही, मी पण लाजायचो. मला FY BCOMला असताना मी तुम्हाला म्हटलं मगाशी माझ्या त्या मुलीवर प्रेम बसलं होतं. आता ती एक गंमत बघा, म्हणजे कसं एकमेकातनं अडचणीतनं देव कसा मार्ग काढतो. व्हाय यू बिकम बिझनेस, परिस्थितीला हार कसं जायचं नाही, आपण जे ठरवलं ते कसं पूर्ण करायचं, या स्टोरीसाठी हे सगळं सांगतो आहे. सांगताना थोडं रंजक व्हावं म्हणून सत्याचं पण आधार घेतो, याच्यात असत्य काही नाही. मी आमच्या त्या मीरावर प्रेम करायचो, तिथं माझं वय ऑलमोस्ट सारखं, आम्ही कॉलेजमधले, तिची परिस्थिती अजून माझ्यापेक्षा भयंकर वाईट गरिबीची होती. तिचे वडील जस्ट 1 वर्षापूर्वी वारले होते. तिचे वडील एका बंगल्यामध्ये, त्या तुमच्या संचेती हॉस्पिटलच्या मागे तो अजूनही बंगला आहे, तिथे आउटहाऊसमध्ये राहायचे, खाली ते नोकर म्हणून राहायचे. आणि ते वारल्यामुळे त्या मालकाने सांगितलं की आता नोकरनामा होता, रेंटॅक्ट संबंध आहे, तुम्ही जागा खाली करा. माझ्या सासूबाईंना 2 मुली आणि 2 मुलं, ही थोरली मुलगी, आणि राहायला फक्त 10 बाय 10 खोली, आणि आता करायचं काय. त्यामुळे त्यांचा प्रश्न की आता करायचं, ते कुठेतरी डोश्याचं पीठ वीक, इडल्या वीक, असं सगळं जीवन करायचे. आता माझा त्या मुलीवर प्रेम बसलेलं, माझी अवस्था, मी FY BCOMला आहे, FY BCOMला आता जाणार. माझ्यापेक्षा माझी मोठी बहीण आहे, माझा मोठा भाऊ आहे, त्यांची लग्न व्हायची आहेत, आमचं शिक्षण चाललं आहे, आणि मी ते इथं प्रेम करतो आहे. कारण कॉलेज वयात प्रेम तर होतं, झालं तर पळून जात नाही फक्त मी. आणि मग माझ्या सासूने माझ्यापुढे प्रश्न मांडला, हे बघ बाबा, तुझं जर माझ्या मुलीवर प्रेम असेल तर तू 1 महिन्यात तिच्याशी लग्न कर, कारण की आता हे मला जागा सोडावी लागते, मी नातेवाईकाकडे जाणार आश्रितासारखी, तरुण घरातली मुलगी घेऊन मी जाऊ शकत नाही. तू करणार नसेल तर तिच्याशी लग्न करायला हा हा मुलगा तयार आहे, तू कृपया तिचा नाच सोड. तिचं त्यांचं काहीच विरोध नाही ना, करायचं तर लग्न करणं प्रेम आहे, तर नाही तर नाच सोड, एक खाणारं तोंड कमी होईल. ती म्हणली, या गरिबीमध्ये माझे पती वारलेले मी काय करू. आता आमच्यापुढे प्रश्न पडला की अरे आपण प्रेम तर करतो आहे, अजून FY BCOMला माझ्या घरात कळलं तर काय हाहाकार होईल, मग 3 नंबरच्या भावानं लग्न केलं तर माझ्या बहिणीला कोण स्थळ मिळणार, आणि आता करायचं काय. हां, आम्ही निर्णय घेतला, आपलं प्रेम खरं आहे ना, आम्ही लग्न केलं, चक्क गपचूप ठेवलं, चक्क उठलो आणि
आळंदीला जाऊन लग्न केलं. किती रुपयात लग्न झालं तुम्हाला सांगतो. माझ्याकडे त्या दिवशी साधारणतः 22 ते 24 रुपये होते. भाव खायचे पहिल्यापासून सवय. टॅक्सीतनं जाऊ म्हटलं. टॅक्सी केली खिशात पैसे नसताना. बरं, तो टॅक्सीवाला बघतो आम्ही नवरा बायको उत्साही मुलं मुली दिसत आहेत. तो बिचारा आशीर्वाद दिल्यासारखा आला. तिथं गेलो, भटजीची दक्षिणा त्यांनी अपेक्षापेक्षा जास्त घेतली. दुपारी 4 वाजता परत आलो, तोपर्यंत उडप्याची हॉटेल सगळी बंद झाली होती, म्हणजे जेवणा राईस प्लेट बंद झाली होती. मग डेक्कनवरच्या मोतीमलमध्ये गेलो आणि तिथे एक मसाले डोसा आणि गुलाबजाम खाऊन आम्ही आमचं लग्न साजरं केलं. आता टॅक्सीवाला बाहेर उभा होता. त्याला म्हटलं बिल किती झालं. तर म्हटलं 62 रुपये. खिशात एकही रुपया नाही, आता करायचं काय. त्यांना म्हटलं दादा आशीर्वाद दे, लग्न केलं आता पहिल्या दिवशी भांडू नको, तुला मी 3 दिवसांनी तुला पैसे देईल, पाहिजे असेल तर मी तुला आता चेक देतो. मी त्या टॅक्सीवाल्याला पोस्ट डेटेड चेक दिला आणि माझी लग्नाची वरात टॅक्सीतनं पूर्ण केली. अडचणीतनं अशा गमती जमती करत ते लग्न झाल्यानंतर आता करायचं काय. मी पेपर टाकायचो, मी फुटाणे विकायचो, मला पैशाची काळजी नव्हती. तिला मी नारायणपेठेतल्या हिंदू महिलाश्रम आश्रमच्या लेडीज हॉस्टेलमध्ये ठेवलं, घरी लपून ठेवलं. आणि त्या दिवसापासून आमच्या याच्यामध्ये मी आणि माझा धाकटा भाऊ मला मदत करायचा. माझ्या आईला प्रश्न पडला, आम्ही दोघं भाऊ आता जास्त पोळ्या का खायला लागू. आम्ही रोज मी 2 पोळ्या पळवायचो, माझा भाऊ 2 पोळ्या पळवायचा. आम्ही प्लॅस्टिकच्या पिशीत पोळ्या टाकायचो आणि तिला तिथे नेऊन पोचवायचं. गंमत असते लाईफमध्ये. आणि दिस इज द लाईफ. आणि मग मी मीराला म्हणलं की आपल्याला नवीन शोध लागला. आपण जर अत्तरात हा टेलिफोनमधनं सुगंधाचा बिझनेस केला तर काय होईल. ती म्हणली द्या. आता तिला वेळ पण भरपूर होता. मी पेपरची लाईन टाक, छोटे मोठे बिझनेस कर, लॉटरी तिकिटे बी कसं माझा, शिवाय कॉलेज असं सगळं चालू झालं होतं. तिला मी महिलाश्रममध्ये ठेवलं होतं. तिने बघा आपाप सगळं कसं आपल्या अडचणीतनं निघतं. मी म्हटलं ठीक आहे, अत्तराचा वास लावायचा. नुसतं अत्तराचा वास लावून कसं होईल, आपण टेलिफोन साफ करूया. साफ करायला काय लागेल, एक पिवळा फडका घेतला. पेट्रोल पंपावरनं मिन क्रीमचा डबा, अजूनही तो लाल रंगाचा डबा मिळत असेल, असं पांढरी क्रीम असते, ती घेतली. आणि ते घेऊन त्या टेलिफोनला पॉलिश केलं, त्याला चमक येईना. मीराने म्हटलं चमक यायला पाहिजे, काहीतरी तू जादू कर ना गं. तिने जादू केली. ते म्हणजे थांबा, मला 1-2 दिवस द्या. आमच्या काळी आता लायब्ररी किती राहिल्यात माहीत नाही. किताब मिनार लायब्ररी नावाची पुण्यात लायब्ररी होती, लोकमान्य लायब्ररी होती. महिना 3 रुपये 4 रुपयात पुस्तकं वाचायला मिळायचे. ती लायब्ररीत गेली, असंख्य ज्ञानाची पुस्तकं तिथं पडलेली आहेत मराठी भाषेतली. तिने त्यातनं वैज्ञानिक मराठी पुस्तकं शोधून काढली. त्यात असं लक्षात आलं की टेलिफोन हा एबोनाईट धातूचा बनवला जातो. एबोनाईट धातूला चमकवायला त्या पुस्तकातून सगळी माहिती मिळते. तिने नवीन त्याचा आम्ही कित्येक वर्ष सिक्रेट पॅटर्न म्हणून ठेवला, एक पॉलिश शोधून काढलं. सिंपल आहे बघा, 10% टर्पेंटाईन आणि 90% खोबरेल तेल एकत्र करून मिश्रण केलं आणि त्याचे 2 थेंब त्या पिवळ्या का याच्यावर घेतले, फडक्यात लावलं, आरशासारखं चकचक चकचक करायला लागला. त्यामुळे आम्हाला पॉलिश सापडलं, आमच्या व्यवसायाची लाईन मिळाली. पूर्वीच्या काळी फोटोचे अल्बम काळ्या रंगाच्या कागदाचे असायचे, फोटो चिकटवायचे. आता तुम्हाला DVD येते होतात. तर फोटोचा अल्बम आणला, कात्री आणली, एक लोहाराकडनं जाऊन त्या टेलिफोनच्या आकाराचा खोलगट आकाराचा एक डाय करून घेतला लोखंडाचा. आणि हे सगळं करायला आम्हाला पाहिजे होते साधारणतः 50 ते 60 रुपये. 60 रुपये कुठनं आणायचे, एकदम त्यावेळेच्या तुम्ही म्हणाल की 60 एकदम 60 आणणं अवघड असायचं. मग आम्ही काय करायचं म्हणलं, तर तिच्याकडे मॅट्रिक पास झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला कानातले डून आणि ट्रान्झिस्टर दिला होता. आमच्या काळी ट्रान्झिस्टर त्या काळाला म्हणजे श्रीमंतीचं लक्षण, हातात ट्रान्झिस्टर घेऊन गाणं ऐकणं एक वेगळं रूप असायचं. TV चे दिवस नव्हते ते. आणि मला माझ्या वडिलांनी मॅट्रिक पास झाल्यावर हेनरी सँटोसचं घड्याळ आणि हरक्युलेसची सायकल घेऊन दिली होती. ती म्हणली की हे आपण जे आहे हे कानातले डूल आणि ट्रान्झिस्टर आहे तो विकून टाको. मी म्हणलं विकायचं नाही, तुझ्या वडिलांनी स्मृती दिला, मी गहाण ठेवतो आणि आणतो. ती म्हणली गहाण नाही ठेवायचं. आमचा वाद झाला पण तिने माझा हट्ट धरला की गहाण ठेवू. गहाण ठेवायला गेलं तर सोनार म्हणलं याचे 45 रुपये येतील, विकले तर 70 रुपये येतील. मग आम्ही ठरवलं की नाही विकायचं. ती म्हणली बघा मी म्हणले होते ना आपण विकूया. आम्ही ते कानातले डून आणि ट्रान्झिस्टर विकला. आमच्या आयुष्यातलं पहिलं भांडवल 70 रुपये मिळालं आणि आमचा टेलिफोनचा व्यवसाय सुरू झाला. सिम्पल व्यवसाय जिद्दीने मिळवलेला. आणि मग टेलिफोनचा व्यवसाय सुरू झाल्यानंतर वर्तमानपत्राची लाईन टाकायचं कष्टाची कुठे भीती नव्हती. मला पंक्च्युलिटी कळाली होती की कुठल्या वेळेला किती जायचं. किर्लोस्कर ऑइल इंजिनची गिरायक मिळाली, महाराष्ट्र बँकेची मिळाली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळी 7 ते संध्याकाळी 7, दिवसभरात मी सायकलवर 150 फोन पुसायचो. 8 च्या 8 किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या जे एक्झिक्युटिव्ह होते, स्वतः SL किर्लोस्कर होते, ते 8 ला केबिनमध्ये यायचे. म्हणून त्याच्यात